एमआयडीसी तील रोल्टा टेक्नॉलॉजी पार्क मधील इमारतीतील आग आता आटोक्यात आणण्यात आलेली आहे. गेल्या 4 तासांपासून ही आग धुमसत होती. सुदैवाने यात जीवितहानी झालेली नाही आणि 4 तासानंतर ही आग आता आटोक्यात आणण्यात यश आलेलं आहे. अंधेरी एमआयडीसी मध्ये गेल्या 4 तासांपासून रोल्टा टेक्नॉलॉजी पार्क मध्ये भरी मोठी आग लागली होती आणि आता या इमारतीमधली आग आटोक्यात आणण्यात यश आलेलं आहे. गेल्या 4 तासांपासून ही आग धुमसत होती, परंतु यात आता सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही असं देखील कळतंय आणि 4 तासानंतर ही आग आटोक्यात आणण्यात यश आलेलं आहे. तर यावर अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी विशाल पाटील. विशाल, काय सध्या स्थिती आहे तिकडे? नक्कीच प्राजक्ता, खरं तर अग्निशमन दलाच्या प्रयत्नांना आता कुठेतरी यश आलेलं आपलं आपण म्हणू शकतो, कारण काही आग जी आहे ती आता नियंत्रणात आलेली आहे. रोल्टा कंपनीच्या इमारतीला ही आग लागली होती. खरं तर सुरुवातीला या कंपनीच्या सर्व्हरला आग लागली होती आणि ही आग इतकी प्रचंड प्रमाणात वाढली की शेवटच्या मजल्यापर्यंत ही आग जी आहे ती जाऊन पोचली होती. सर्व एसी कंप्रेसर जे असतील, कॉम्प्रेसर असतील, ते सर्व जे आहेत ते जळून खाक झालेले आहेत. संपूर्ण जो सर्व्हर रूम आहे तो जळून खाक झालेला आहे. जवळपास 4.5 तास या आगीवरती नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाचे अधिकारी जे आहेत ते सातत्यानं प्रयत्न करत होते. एक बाजूच्या इमारतीतील मधली महिला जी आहे ती जखमी झाली होती, तिला आता रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं आहे. सुदैवानं याच्यामध्ये कोणतीही जीवितहानी जी आहे ती झालेली नाही, कारण का सतर्क ज्या सर्वच जण होते आणि दक्षता घेतल्यामुळे सर्वच इमारतीमध्ये जे कर्मचारी होते ते लवकर बाहेर पडले. मात्र आपण बघू शकतो की या आगीवरती आता नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आलेलं आहे. आता कुलिंगचं काम जे आहे ते या इमारतीमध्ये सुरू झालेलं आहे. मात्र जर वरचा पूर्ण परिसर बघायला गेला, जो टेरेसचा भाग बघायला गेला, तो संपूर्णपणे जळून खाक झालेला आहे. त्याचबरोबर ही आग जी आहे ती सुरुवातीला प्राजक्ता दुसऱ्या मजल्यावरती लागली होती, सर्व रूमला ही आग लागली होती. मात्र या संपूर्ण इमारतीला काचेचं आवरण असल्यामुळे या आगीवरती नियंत्रण मिळवता येत नव्हतं. अग्निशमन दलाचे अधिकारी जे आहेत अशा प्रकारे काचा जे आहे त्या तोडत होते. मात्र आग इतकी प्रचंड प्रमाणात होती की यावरती नियंत्रण मिळवणं तितकं सोपं नव्हतं. मात्र अग्निशमन दलाचे एक टीम जी आहे ती या इमारतीमध्ये घुसली, त्यांनी आतमध्ये जाऊन पाणी मारायला सुरुवात केली, विझवण्याचे पूर्णपणे प्रयत्न केले. दुसऱ्या मजल्यावरती ज्याला ही आग आटोक्यात आणण्यात अग्निशमन दलाला यश आलं, त्यानंतर शेवटच्या मजल्यावरती मात्र आग जी आहे ती या आगीनं रुद्ररूप धारण केलं आणि या आगीवरती नियंत्रण मिळवता येत नव्हतं. अग्निशमन दलाचे अधिकारी सातत्यानं या आगीवरती नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न करत होते. मात्र शेवटी या ठिकाणी जवळपास 36 ते 40 अग्निशमन दलाच्या गाड्या ज्या आहेत त्या घटनास्थळी दाखल झाल्या आणि या इमारतीवरती चहूबाजूंनी पाण्याचा फवारा जो आहे तो सुरू केल्यानंतर आग जी आहे ती आटोक्यात आली. ज्या काचा आहेत त्या सुद्धा अशा प्रकारे तोडण्यात आल्या आणि तोडल्यानंतर या काचांमधून थेट पाण्याचा फवारा जो आहे तो आतमध्ये सोडण्यात गेला. त्यामुळे ही आग जी आहे ती आता आटोक्यात आलेली, ही आग जी आहे ती आता नियंत्रणात आलेली आहे. प्राजक्ता, नक्कीच विशाल, आग तर नियंत्रणात आलेली आहे, परंतु ही जी इमारत आहे ती मुख्य रस्त्यावर आहे आणि त्यामुळे वाहतुकीवर याचा काही परिणाम झालेला आहे का? वाहतुकीवर कसा परिणाम झाला गेल्या 4 तासांपासून? नक्कीच प्राजक्ता, खरं तर वाहतुकीवरती फारसा परिणाम जो आहे तो झालेला नाही आहे, कारण का मुंबई वाहतूक पोलिसांनी संपूर्णपणे एक रोड जो आहे तो चालू केला आणि रोल्टा कंपनीचा जो मुख्य रस्ता आहे जो या रस्त्यावरती पूर्णपणे अग्निशमन दलाच्या गाड्या ज्या आहेत त्या उभ्या करण्यात आल्या होत्या. कुठच्याही प्रकारच्या वाहनांना थांबण्यास बंदी जी आहे ती घालण्यात आली, त्यामुळे वाहतूक कोंडीचा जो आहे तो फारसा परिणाम जाणवला नाही. आपण बघू शकतो की हा रस्ता जो आहे तो संपूर्णपणे ॲम्ब्युलन्स आणि वाहतूक पोलीस अग्निशमन दलाच्या गाड्या ज्या आहेत त्या आपल्याला पाहायला मिळतात. आपण बघू शकतो की या आगीवरती नियंत्रण मिळवण्यासाठी सध्या या काचा तोडण्यात येत आहेत, कारण का प्राजक्ता संपूर्णपणे या इमारतीला काचेचं आवरण आहे आणि त्यामुळे धूर जो आहे तो मोठ्या प्रमाणात इमारतीमध्ये अडकलेला आहे. ज्यावेळेला ही आग लागली होती त्यावेळेला धुराचे लोल जे आहेत ते संपूर्णपणे मोठ्या प्रमाणात जात होते. आपण बघू शकतो की पुन्हा धूर जो आहे तो निघताना दिसून येतोय, त्यामुळे कुठेतरी ह्या काचा तोडल्यानंतरच ह्या आगीवरती नियंत्रण जे आहे ते मिळू शकतं, कारण का 2 तासापूर्वी असं झालं की अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी पोलिसांनी सांगितलं की ही आग आटोक्यात येते.
मात्र शेवटच्या मजल्यावरती ही आग इतक्या मोठ्या प्रमाणात पसरली की याच्यावरती नियंत्रण मिळवणं अवघड होईल. आणि आता पुन्हा एक धोका आपल्याला दिसून येतोय, तो म्हणजे या इमारतीमधून पुन्हा काळा धूर जो आहे तो आता येताना आपल्याला दिसून येतोय. त्यामुळे आता अग्निशमन दलाचे अधिकारी जे आहेत ते पूर्णपणे अलर्ट झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. या आगीवरती नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न करताना आपल्याला दिसून येतात आणि या काचा जे आहेत ते आता तोडण्याचं काम जे आहे ते सुरू झालेलं आहे. प्राजक्ता, नक्कीच विशाल, मगाशी जसं तू म्हणालास की महिलेला, एका महिलेला वाचवण्यात यश आलेलं आहे, या महिलेसंदर्भात आणखी काही माहिती मिळते का आणि तुझ्या आजूबाजूला कोणी प्रत्यक्षदर्शी आहेत का ज्यांच्याशी तू संवाद साधू शकतोस? नक्कीच प्राजक्ता, खरं तर प्रत्यक्षदर्शी जे आहेत ते ऑन कॅमेरा बोलायला नकार देत आहेत. मात्र जी महिला सापडली होती, जी जखमी झालेली महिला होती, तिला आता रुग्णालयात दाखल करण्यात आलेला आहे. तिच्यावरती उपचार जे आहेत ते सुरू करण्यात आलेले आहेत. खरं तर बाजूच्या इमारतीमध्ये ही महिला अडकली होती आणि आता या इमारतीवरती नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आलेलं आहे. आता या संपूर्ण काचा जे आहेत ते तोडण्याचं काम जे आहे ते सुरू झालेलं आपल्याला पाहायला मिळत आहे आणि एकंदरीत या आगीवरती नियंत्रण जे आहे ते अग्निशमन दलानं आता मिळवलेलं आहे. सुदैवानं याच्यात कोणतीही जीवितहानी जी आहे ती झालेली नाही. प्राजक्ता, नक्कीच विशाल, धन्यवाद या सविस्तर आढाव्यासाठी. याबाबत आणखीनही अपडेट्स तुमच्याकडून घेतच राहू. तर अंधेरी एमआयडीसीतील रोल्टा टेक्नॉलॉजी पार्क मधील इमारतीतील आग आता आटोक्यात आणण्यात यश आलेलं आहे. गेल्या 4 तासांपासून ही आग धुमसत होती आणि सुदैवानं यात कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये. 4 तासानंतर ही आग आटोक्यात आणण्यात यश आलेलं आहे. आपण दृश्यांमध्ये पाहतोय अग्निशमन दलाच्या 24 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आणि त्यानंतर सतत प्रयत्न सुरू असताना गेल्या 4 तासांपासून ही आग धुमसत होती आणि आता 4 तासानंतर ही आग आटोक्यात आणण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आलेलं आहे. अंधेरी मधल्या एमआयडीसी मधील रोल्टा टेक्नॉलॉजी पार्क मध्ये ही मोठ्या प्रमाणात आग लागलेली होती. गेल्या 4 तासांपासून ही आग धुमसत होती परंतु आता या 4 तासानंतर ही आग आटोक्यात आणण्यात यश आलेलं आहे. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये. अगदी भीषण अशी ही आग लागली होती. आपण दृश्यांमध्ये पाहतोय अंधेरी एमआयडीसीतली आता ही आग नियंत्रणात आणण्यात आलेली आहे. रोल्टा कंपनीच्या सर्व्हर रूमला ही मोठ्या प्रमाणात आग लागली होती. गेल्या 4 तासांपासून ही आग धुमसत असल्याचं कळतंय आणि सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये आणि आता 4 तासानंतर ही आग आटोक्यात आणण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आलेलं आहे. अग्निशमन दलाच्या 24 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आणि अथक प्रयत्नानंतर आता ही आग आटोक्यात आणण्यात आलेली आहे. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. अंधेरी एमआयडीसी मध्ये रोल्टा टेक्नॉलॉजी पार्क मध्ये ही मोठ्या प्रमाणात आग लागली होती. अगदी भीषण अशी ही आग लागली होती. गेल्या 4 तासांपासून ही आग धुमसत होती आणि आता 4 तासानंतर ही आग आटोक्यात आणण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आलेलं आहे. रोल्टा कंपनीच्या सर्व्हर रूमला ही मोठ्या प्रमाणात भीषण आग लागली होती. गेल्या 4 तासांपासून ही आग धुमसत होती. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. तर सध्या ही आग नियंत्रणात आणण्यात यश आलेलं आहे. अग्निशमन दलाच्या 24 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या आणि अथक प्रयत्नानंतर आता 4 तासानंतर, तब्बल 4 तास ही आग धुमसत होती आणि 4 तासानंतर आता ही आग आटोक्यात आणण्यात आलेली आहे. रोल्टा टेक्नॉलॉजी पार्क मधल्या इमारतीला ही आग मोठ्या प्रमाणात लागली होती. आपण दृश्यांमध्ये पाहतोय या आगीमध्ये सुदैवानं जीवितहानी झालेली नाही. अंधेरीच्या एमआयडीसी परिसरात ही भीषण आग लागली होती आणि एमआयडीसीतील रोल्टा टेक्नॉलॉजी पार्क मध्ये एका इमारतीला ही भीषण आग लागली होती. रोल्टा कंपनीच्या सर्व्हर रूमला ही मोठी आग लागली होती. गेल्या 4 तासांपासून ही आग धुमसत होती आणि आता 4 तासानंतर ही आग आटोक्यात आणण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आलेलं आहे. अग्निशमन दलाच्या 24 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या आणि अथक प्रयत्नानंतर आता 4 तासानंतर ही आग आटोक्यात आणण्यात आली आहे.